सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार, शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. बघ निहार, लॅपटॉप काही बाहेर झाडाला लागलेले नसतात. ते काही नाही, मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. माझे बाबा इथे लातूर मध्ये गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवतात. पण या वर्षी त्यांनी वह्या आणि पुस्तकांसोबतच 50 लॅपटॉप सुद्धा वाटायचं ठरवलंय माझ्या हस्ते. खरंच भारी सरप्राईज आहे यार. मा भाई थँक यू दादा. आता निरो दादा. अरे नको नको निरो, तू कशाला देतोय ओवाळणी? आपण ऑलरेडी घेतले ना गिफ्ट दोघांनी मिळून. तू राह दे. तुम्ही दोघांनी कधी घेतलं गिफ्ट? ते सुट्टी सुरू होण्या अगोदरच आम्ही घेतलं होतं ऑलरेडी ते. कधी? उघड ना ते, उघड उघड. मनवत आहे. आवडले तुला? आवडले? मस्त असत, छान. ही कोणाची चॉईस आहे? आमच्या दोघांची. थँक्यू दादा, थँक्यू. तू काय रडतो? अगं नाही, रडत नाहीये. ऍक्च्युली ना माझ्या ताईची आठवण आली ग मला, पण आय एम ओके नाव. ताईची म्हणजे ती अमेरिकेला असते तीच ना? दादा म्हणला मला तिला अमेरिकेवरनं येता येणार नाही, तर म्हणून तर मी आले ना कोल्हापूरवरनं इकडं. मी तुला तिच्या वाटचं ओवाळू, चालेल? हे अगं नको नको, राहू दे. अरे घे रे ओवाळून. ह्या दिवशी बहिणीचं ऐकायचं असता त्याचा मन नाही बोडायचा. वळ गा वळ तू.
रेणुका, रेणू बाळा काय बाबा? हे तुझ दिवाळी गिफ्ट काय आहे बघ तर खरं. अगं मोबाईल पेक्षा चांगलं आहे, त्याच्यावर म्हणे व्हिडिओ चॅट करता येतो. हो का? मग तर अजिबातच नको, कारण मी मुंबईला जाणारच नाही, मी इथेच राहणार. काय? हो बाबा. म्हणजे काही झालंय का? कुणी त्रास दिला का तुला? नाही बाबा, मला कोणी त्रास दिलेला नाहीये. मग कॉलेज नाही आवडलं का तुला? नाही तसं नाही बाबा, कॉलेज खूप छान आहे, माझे मित्रमैत्रिणी पण खूप मस्त आहे, पण तरीही मी इथेच राहणार, मी तुम्हाला एकटं सोडून कुठेच जाणार नाही. रेणू बाबा, मला माहिती आहे मी इथून गेल्यावर तुम्ही एकटे पडत असाल, हो ना? पण बाबा, मी तुम्हाला एकटं सोडून कुठेच जाणार नाही. बर, तुला कोणी सांगितलं तू गेल्यावर मी इथे एकटा पडतो म्हणून? मला कळतं. बर, तुला कळतं का? मग मला सांग, तू मुंबईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतलीस? का म्हणजे माझं तसं स्वप्न होतं म्हणून. बरोबर, आणि तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं यातच तर माझ्या जीवनाचं समाधान आहे. अगं तुला पुढे जाताना पाहणं हाच माझ्या जीवनाचा एकमेव आनंद आहे, आणि तोच तू माझ्याकडून काढून घेणारच. बाबा तसं नाहीये, पण मी इथून गेल्यावर तुम्ही इथे एकटे असणार, आणि अगं मी एकटा कुठे इथे? माझ्यासोबत तो आहे ना. कोण तो? तुझ्या स्वप्नांचा ध्यास. एक लक्षात ठेव बेटा, तू जरी स्वप्नांच्या शोधात मुंबईत गेली असलीस ना, तरी त्या स्वप्नांचा ध्यास इथे माझ्यासोबत असतो. तुझी स्वप्न जशी तुझ्या डोळ्यात आहेत ना, तशी ती माझ्या मनात आहेत, आणि तीच मला दिवस रात्र काम करायची ऊर्जा देतात, उत्साह देतात. मी इथे एकटा नाही आहे पुरी. बाबा रडायचं नाही, हसायचं. आपलं ठरलंय की नाही? चला चला, आता नवीन टॅबने एक छान पैकी काय म्हणता का तुम्ही, सेल्फी काढूया. शाबास, छान आहे. सेल्फी बाबा, पाऊट करा. व्हॉट? पॉट नाही बाबा, पाऊट पाऊट. हे बघा असं बाबा, कोल्ड्रिंक आपण स्ट्रॉ ने पितो तेव्हा कसं करतो? हा, आलं लक्षात. करेक्ट. काय रे, आवडलो? आवडून काय करू आजी, केवढा मोठा आहे हा. अरे मोठो असलो म्हणून काय झाला, खाली पॅन्ट घालतलस मा, खोचून टाक. आणि हा काय रंग आहे? तुला ना कुठला रंग घ्यायचा ना ते पण नाही कळत. तुला माहितीये ना मला रंग आवडत नाही, ते मुली घालतात असे रंग. अरे लहानपणी ह्याच रंगासाठी भोकान पसरीस तू, चड्डे पासून पायताना पर्यंत योच रंग होयो, उलराडा नाकान करी. हो हो, कळलं मला, पण ते लहानपणी कळलं. आता मी मोठा आलोय, आणि आजी तुझी कॉलर पण अशी उभी राहत नाही गे, आपली स्टाईल आहे माहितीये कॉलर उभी करणं. अगं काय, तेवढं तिखट केलंय तू चिवडा? मसाला चिवडा म्हणून फक्त मसाला नाही घालायचा असतो चिवड्यात? प्रेमान केलंय ता बघ, माझं 100 चुको काढतस तो. अरे तुझ्यासाठी मी एवढा केलंय तरी, तू माझ्यासाठी काय आणलं सांग दिवाळीचा? मी कसं काय आणू, आपण काय कमवत नाही. कसं कमावशी? काम सांगितला की पाय बुडाक लावून गावभर हिंडत असतस उंडारत. काय नाही, उद्यापासून ना दुकानावरच बसवते.
मी काय बसणार बिसणार नाही दुकानावर. बघतय कसो नाही बसणस तो. नुसता गिळा खोया फुकटचा बसान जावकच होया तू सांगतय. आजी मी काय दुकानावर वगैरे बसणार नाही. तू आधी सामान बघ तुझं. होय होय माझी कामा माका नको सांगू. माका समजता सगळा. हा मोठो माका सांगणार. सामान बघ म्हण. काय रे या काय उघडून तर बघ. आवडला का रंग? अगाशी काय बघतेस माझ्याकडे? तुझ्यासाठीच आहे. अग माझी आजी गती. अग अरे पैठणी पेक्षा सुद्धा भारी हा. अरे मग आमची आजी भारी, तिची पर्सनॅलिटी भारी, मग तिच्यासाठी साडी पण भारीच. पण एवढी महागाची साडी आणलंस काय माती खाऊक नाही मा? अगे नाही ग, आता दिवाळीत फराळ खायचं सोडून मी माती खाईन काय? अरे पण एवढी भारीची साडी आणू पैसे खैसून आणलंस? हा खै दिवे लाव गेलेलं? दिवे नाही बाई, आकाश दिवे. अग मागच्या आठवड्यात बाजूचा शिंद्यांचा जगणे आहे ना, त्याच्याबरोबर मी पार्टनरशिप मध्ये कंदील बनवले, आकाश कंदील, आणि ते आपल्या एरियात विकले. त्यातनं जे काय पैसे मिळाले त्यातनं ही साडी घेतली. कुणाचं माझ पोर? आजी पाया पडतो. आजी शुभ दीपावली. अरे पण मेल्या एवढी भारी साडी मी खय नेसान जातले सांग माका. अगं नाही नेसत तर आत्ता नेस आणि मस्त मिराव चाळी मध्ये. अरे भारीतली साडी धवलेला आई. मी मिरवत रवलय ना तर दुकानार कोण जातला? कोण म्हणजे? मी उद्यापासून दुकानावर मी जाणार. कशाक? कशाक म्हणजे आता तूच बोललीस ना. लय शानपणा करू नको. हा सांगून ठेवतोय गपचूप. नाही नाही आजी आता तू बोललीस ना मग मी मनावर घेतलंय आणि मी आता उद्यापासून जाणार आहे. तू जास्त नाटक करू नको. हा सांगतोय. मी कुठे नाटक करतोय? मग आजी किती काम करणार तू आता? झालीस म्हातारी तू? हा काय म्हातारा होक नाही मी, चांगला तर ना टाटा असय. आजी उद्यापासून मी जाणार आहे, तू इथे घरी थांबायचं कळलं? तू काम ही जाऊक देऊचंय नाही. कसं ग कसं थांबवणार तू मला? आई बास अग घे. खीर बाकी मस्त झाली. रेणुका आणि सम्राट हवे होते. आतापर्यंत ना सगळी भांडी एकदम चाटून पुसून आणि वर अजून हंडाभर करायला पण लावली असती. हंडाभर मग दोघे पक्के शौकीन आहेत खाण्याचे. एवढे की खाता खाता ना कधी असं स्वतःच नाव पण विसरतील. तुला सांगितलं होतं नाही का मागे रेणुका हरवली होती, पण ती खरं तर जिलेब्या खात बसली होती एका दुकानात आणि आम्ही आपले शोधतोय सगळे बावडासारखे. ग्रुप बाकी मला भारी मिळाला, एकदम कमाल, एक नंबर अतरंगी. चांगलंय, माणसांना पैशाची लॉटरी लागण्यापेक्षा चांगल्या मित्रांची लॉटरी लागली पाहिजे. ती मला लागलीच आहे, पण आई मला भूक नाही लागली, बास झाला ते ठेव आता. झालं माझं झालं. असं काय करतेस? व्यवस्थित खात जा, किती वाळलीये. वाळलीये काही तुझं उगाच. त्याच्यापेक्षा त्या निहारला सांग जरा खायला. जेवताना लक्ष नसतं आई त्याचं आणि तू मलाच बोल. त्याला सांगून सांगून थकले मी, पण त्याचं आपलं एकच रडगाणं, लॅपटॉप दे लॅपटॉप दे. डोंट वॅरी मी बोलले त्याच्याशी, आता नाही करणार तो हट्ट. मी काय म्हणते सायली, तो इतका मागे लागलाय तर आपण माझ्या पाटल्या विकून. ए आई नाही अजिबात नाही. मी तुला सांगितलंय हा विषय नाही काढायचा. पाटल्या सोड, तू तुझी जोडवी जरी विकलीस ना तरी बघ. अगं पण अगं काय पण बीण काही नाही, गप्प बस तू.
मी आहे तोपर्यंत तुला कसली काळजी करायची गरज नाही. ओके काय काही नाही, अगदी बाबांवर गेलीस. हा परी, झाली का सगळी निघायची तयारी? हो झाली ना. हे बघ लांबचा प्रवास आहे, खाणे पिण्याचं सामान सगळं व्यवस्थित घेऊन जा. तू असं का बोलतोस, तू येतोस ना मला सोडायला? नाही ना, त्याचं काय झालं, मी येणारच होतो, पण आपल्या पक्षाची हाय कमांड ते इथे दौऱ्याला येणार आहेत, मग मला त्यांची सगळी व्यवस्था करायची आहे ना. पण तू टेन्शन घेऊ नको, तुला गाडीतनं एकटं जायला देणार नाही मी, तुझ्यासोबत पाहुणा येणार आहे. पाहुणा? कोण पाहुणा? काय पाहुणा काय? अरे हा काय पाहुणा, हो पाहुणे या की. मी जरा आपण सांगून आलोच. का घुसतोय आमच्या घरात? आणि तू माझ्या दादाचा खबरी आहेस का? मी घुसत नाही, तुझ्या फॅमिलीतले जबरदस्ती घुसवत आहेत मला. आणि मी काही तुझ्या दादाचा खबरी वगैरे नाही आहे. हो मग आलाच कशाला इथे? गाडी पकडून निघायचं ना आपलं आपलं मुंबईला. जाणारच होतो, नाही जाणारच होतो मी, पण तुझ्या दादाने ऑलमोस्ट उचलून आणलंय मला, कळलं का? कुकुल बाळ आहेस उचलून आणायला. पोरगा एकदम चांगला आहे अप्पा, सायन्सला आहे आणि परीच्याच कॉलेजात आहे, त्यामुळे दोघांचं बरं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यातलाच आहे. अहो वागण्या बोलण्यात ना अगदी सभ्य आहे तू. आणि पॉलिटिकली पण फिट बसतोय आपल्यात. हा मागच्या इलेक्शनला ज्या वॉर्डातल्या लोकांनी आपल्यावर दगा केला ना, तिथेच राहतोय हा. त्याच्या काकाची चांगली वट आहे तिकडे. हा आपल्या आट्यात आला ना की अख्खा वॉर्ड आपल्या पट्ट्यात येईल. आणि काय टेन्शन घेऊ नका अप्पा, परीचं पण चांगलं जमतंय बघा त्याच्याशी. बघा की मग आप्पा बघायची का जुळवून पत्रिका? हा बघू, इलेक्शनला अजून 3 वर्ष बाकी आहेत राजकुमार, उगाच गाई नको, शिकू दे पोरांना तोपर्यंत. आणि वाटलंच तर मध्ये बोलणी करून देऊ, मग बघू. अहो लईच भारी झालंय हे, चला बोलूया. मग निघायचं ना? नाही बाकीच्या गप्पा गाडीत होतीलच. हो ना, मग चला की. हो हो. बाबा नमस्कार करते. दादा तुला पण. हे कशाला उगा काका, मी पण नमस्कार करते. अरे येतो दादा. अरे मित्रा बरं सांभाळून जा. हा परी तुला बोलतात. ए तुला सांगतोय, तिला सांभाळून घेऊन जा. हो मागे ट्रक येतोय आपला. बाबा येत्या. सांभाळून जायचं बरं का? मामीनं फराळाचं वगैरे दिलंय, हिला सोडून आलो की मी फोन करतो. काय आवडलं ना कॉलेज दादाचं? जाम भारी आहे. भारी मग दादाला सांगायचं आता, भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे म्हणून. ते तो मिळवणारच आहे की काय? म्हणजे काय मिळवायलाच पाहिजेत, भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे. काय जावं भरपूर शिकायचं, नाव काढायचं. नावच काढायचं तर न शिकता काढतो की?
कॉलेज मधून काय म्हणला असं काय बोलू नको. शिक्षण ही सुखी आयुष्याची गुरु किल्ली असते. आयुष्याची कपूरच्या लग्नाची काय म्हणला. नाही काय ना काय ना काय बोललो नाही काहीतरी बोला ना तू. नाही ना काहीच नाही बोललो मी. अरे काय झालं कुठं काय. अरे तूच तर मला मेसेज केला कम फास्ट म्हणून. हा ते का ते यांचं स्लो मोशन मध्ये चालू होत ना सगळं म्हणून. काय 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 नाही सम्राट मला म्हणतोय की तुम्ही जाताय ना सो भेटून जा म्हणून. बाकी कसे आहात मामा. मस्त मजेत. तू कसा बेटा. मस्त. झालं आता दिवाळी झाली मजा झाली नीट अभ्यासाला लागा आता. आणि एक मिनिट करा. आणि माझ्या मुलीशी बोलत जा जरा. कोण मी. तू नाही रे याला सांग माझ्या मुलीशी बोलत जा म्हणून. हा सांगतो. काय सांगतो काय सांगतो. अरे हे की मामे बहिणीशी जरा बोलत जा. नाही का मामा. मग बोलतो की तो आमच्या भावा बहिणींच्या ग्रुप वर बोलतो की. भावा बहिणीचा तिथं काय बोलतो. पर्सनल वर चॅटिंग करायचा सगळंच कसं सांगावं लागतं तुम्हाला. बरं मग निघतो आता. आणि थांबा थांबा एक मिनिट. हे तुझ्यासाठी. हे काय निरव दादा. अगं माझा भाऊ बिजेचा गिफ्ट. अरे कशाला. आपण दोघांनी मिळून दिलं होतं की तिला गिफ्ट. हो पण ते आपल्या दोघांकडून होत ना. हे माझ्याकडून स्पेशल. उघडू का. हा उघड. वाव जाम भारी आहे दादा. थँक्यू. यू आर वेलकम. बर चला निघतो आम्ही. हा काय बस हुकली तर पुन्हा कोल्हापूरला पोहोचाय उशीर होईल. हो चल दादा येते मी. स्वतःची काळजी घे दुसऱ्याचं टेन्शन नाही घ्यायचं. हो हो. आणि तू पण नीट राहा. आणि आई आबांची रोज घेत जा. काय शाळा. शाळा नाही ग काळजी. वय बाय. चल निघतो आता. बाय निरव दादा. बाय दादा. बाय बाय. चल 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 बाय. चला मामा लागला एकदाचा रस्त्याला. आपण पण लागू आपल्या कामाला. चला. हळदी कुंकू थांबा जरा. अरे दोन दिवस गेला होता तुम्ही गावी दिवाळीसाठी. कुंभमेळ्यात हरवल्यासारखे काय भेटताय. छॅप गप्प बस. माफ कशी गेली दिवाळी. एकदम मस्त. खूप धमाल केली आम्ही. आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच खाल्लं या दिवाळी. आणि यावंच वाटतच नव्हतं यार. का बोलते. तू गायला रायगडला घरी जाऊन घेऊन आलीस की काय. ए बावळट असं काही झालं नाही. फक्त आमच्या बसेसचं टायमिंग जुळून आले. आता ट्युनिंग जुळलंय म्हणजे टायमिंग पण जुळणार ना भाई. भाई काय म्हणवा. डबल सारखंच बोलायला लागली. भाई बोलणारच ना. अपने घर का फराळ खाया इसने. ओ आणि आज तुम्ही पण येणार आहे आपल्या घरी फराळ करायला काय. मी नक्की येणार. नाही 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 मला नाही जमणार. मला काम सुरू करायचंय आता. काय ग सायली आता कसलं काम. अगं रेणू दिवाळीचं केवढं काम पेंडिंग राहिलंय. मला खरंच नाही जमणार. आणि मी इकडे कामच करायला आले. घरी सारखा हरवलेला बॉयफ्रेंड शोधायला नाही आले. नाही सायली परीला कळलं ना नक्की तुमच्यात भांडणं. अरे शंभर वर्ष आयुष्य आणि आला.